उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही टाटांविषयीच्या आठवणींना उजाळा देखील दिलात. तुम्ही शालेय जीवनामध्ये असताना टाटांची पुस्तकं वगैरे वाचली होती, त्यानंतर गेल्या वर्षी तुमची भेट झाली होती, त्या आठवणींना उजाळा दिला होता. रतनजी टाटांना भेटावं हे माझं कॉलेज जीवनापासूनचं स्वप्न होतं. ते उद्योगमंत्री झाल्यानंतर मी पूर्ण झालं. 2 वर्ष मी त्यांच्या अतिशय संपर्कामध्ये होतो. 550 कोटी रुपयाचा CSR त्यांनी आमच्या माध्यमातून स्किल सेंटरसाठी दिला. परंतु एक जमिनीवर चालणारा फार मोठा उद्योगपती, नम्रतेनं वागणारा उद्योगपती, आणि एवढा मोठा अवाढव्य कारभार असताना, पैसा असतानासुद्धा वाकून चालणारा, नम्रतेनं लोकांशी बोलणारा उद्योगपती आज आपल्यातनं हरपला, याचं आपल्याला दुःख आहे. आणि ही फक्त महाराष्ट्राची हानी नाही, ही पूर्ण देशाची हानी आहे, विश्वाची हानी आहे. तुम्ही गेल्या वर्षी ज्या पद्धतीने त्यांना पुरस्कार देण्यात आला होता, तर यावर्षी त्या पुरस्कारालाच रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं, त्याविषयी काय सांगा? जो रतन टाटांनाच पुरस्कार दिला होता, त्याच पुरस्काराचं नाम आज आम्ही रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं केलेलं आहे. त्याचा GR देखील आम्ही काढलेला आहे. आणि आमच्याकडे जी फार मोठी इंडस्ट्रीची एक फार मोठी नाविन्यपूर्ण बिल्डिंग होती, ज्याला 600 कोटी रुपये आम्ही खर्च करतो आहे नरिमन पॉईंटला, त्या इमारतीचं नाव देखील रतन टाटा उद्योग भवन देण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेवटचा प्रश्न, भारतरत्न, मरणोत्तर भारतरत्न रतन टाटा यांना देण्यात यावा अशी अनेक पक्षांकडून मागणी करण्यात आलेली आहे. आज कॅबिनेटमध्ये देखील हा प्रस्ताव देण्यात आला होता. भारतरत्न त्यांना द्यावा म्हणून कॅबिनेटनं शिफारस केलेली आणि त्यांचा सन्मानपूर्वक विचार केंद्र शासन करेल याची मला खात्री आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की रतन टाटा यांच्यावरती वरळीतील स्मशानभूमीमध्ये जे आहे ते त्यांच्यावरती अंत्यविधी सुरू आहे, परंतु रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा असे कॅबिनेटमध्ये आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे आणि त्याच्यावर केंद्र सरकार नक्कीच विचार केला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.